शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत व्हीपवरून वाद. भुजबळांच्या वक्तव्यामुळे खळबळ. आमचा पूर्वीचा व्हीप आहे, आम्ही व्हीप बदललेला नाही, त्यामुळे शिवसेना आणि आमच्या प्रकरणात फार मोठा फरक आहे. शिवसेनेत व्हीपने दिलेले आदेश बरोबर आहेत का, नेमणूक बरोबर आहे का, असे असंख्य प्रश्न उपस्थित झाले होते, पण आमच्याकडे हा प्रश्नच उपस्थित होत नाही, त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे, असाही विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. आमदार जयंत पाटील समर्थकासह भाजपचे 15 माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर. सांगली महापालिकेतील राष्ट्रवादी व भाजपच्या 15 माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून याबाबत मुंबईत प्राथमिक चर्चा झाली. फेब्रुवारी दरम्यान पवार यांच्या सांगली दौऱ्यावेळी पक्षप्रवेश केला जाणार असल्याची माहिती गुरुवारी मिळाली. डॉक्टर मोहनजी भागवत यांना प्राण प्रतिष्ठेचे निमंत्रण. 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठा समारोहासाठी श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आमदार अपात्रतेच्या निकालावर उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला. लोकांचा आदर केला पाहिजे, परिस्थिती बदलत असते, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले. अशी परिस्थिती का झाली याचा विचार त्या पक्षाने केला पाहिजे, असा टोला खासदार भोसलेंनी लगावला. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात हक्कभंग प्रक्रिया सुरू, मंत्री शंभूराज देसाई. खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंनी असंसदीय भाषेत वक्तव्य केलं, त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती शिवसेना शिंदेगडाचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. राहुल नार्वेकरांचा निकाल सर्वोच्च न्यायालय फिरवणार. नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत चाचपणी ठाकरेकडून सुरू केली आहे, परंतु कायद्याच्या दृष्टीने राहुल नार्वेकर यांचा निकाल अवैध ठरवणे सर्वोच्च न्यायालयाला सहज शक्य होणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. जास्त दिवस गोंगडं भिजत ठेवले तर ते वास मारतंच, खासदार उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल. जास्त दिवस गोंगडं भिजत ठेवले तर ते वास मारतेच, अशा शब्दात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलेला आहे. मराठा आरक्षणावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अयोध्येत राम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. या दिवशी कोट्यवधी भारतातील नागरिक घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करणार असून ही जगातील सर्वात मोठी दिवाळी ठरेल. या उत्सवासाठी राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिनांक 11 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.